महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीची तयारी करण्याकरिता आपली कार्यकारिणी जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी डॉक्टर निलेश राणे यांचे नाव आधीच घोषित केले होते. त्याप्रमाणे निवडणुकीच्या कामाला सुरुवात देखील झाली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जास्तीत जास्त मतांनी निलेश राणेंना निवडून देण्यासाठी कुडाळ तालुक्यातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा निर्धार असणार आहे असे मत कुडाळ मराठा हॉलमध्ये पत्रकार परिषदेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी व्यक्त केले आहे. खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्यावर देखील त्यांनी टीका केली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा उमेदवार यापूर्वी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय राणेसाहेब यांनी यापूर्वी डॉक्टर निलेश राणे यांच्या नावाची घोषणा केलेली होती आणि त्याप्रमाणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्व कार्यकर्ते आपापल्या परीने कामाला पण काम त्यांनी सुरुवात केलेलं होतं. आज एकंदरीत जर परिस्थिती बघितली या लोकसभा मतदारसंघामधली तर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत हे निवडून गेल्यानंतर या मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारचं ठोस काम त्यांनी या मतदारसंघामध्ये केलं नाही. टेलिफोनच्या टॉवरची फक्त उद्घाटने करणे एवढंच काम त्यांनी केलं पण उद्घाटन केल्यानंतर त्या टॉवरच्या माध्यमातून जे टॉवर सुरू झालं पाहिजे रेंज उपलब्ध झाली पाहिजे ती एकाही टॉवरच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये रेंज उपलब्ध झाली नाही. केवळ कॉन्ट्रॅक्टरला काम मिळावं आणि उद्घाटन संपन्न झाल्यानंतर त्याचं उरलेलं बिल मिळावं या एकाच उद्देशाने हे सगळे टावर उभे केले गेले. मच्छीमारांचा प्रश्न असेल तर गेले 4.5 वर्ष पारंपरिक आणि पर्सनेट या माध्यमातून 2014 आमच्या भोळ्या बाबड्या मच्छीमारांना ती दिशाभूल करून त्यांची मतं मिळवण्यासाठी ते त्यावेळी यशस्वी झाले पण सत्तेमध्ये आल्यानंतर त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात पर्सनेट सोडत LED सारख्या लाईटने सुद्धा मच्छीमारी होऊन आणि परप्रांतीय सर्व आपल्या जिल्ह्या किंवा आपल्या कोकणाच्या बाहेरचे बोटी येऊन बाहेरच्या राज्यातले बोटी येऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मच्छीची लूट करून पारंपरिक मच्छीमारावर उपासमारची वेळ आली आणि ही लोक फक्त तू मारल्यासारखा कर मी रडल्यासारखं करतो असं प्रशासनाला धरून त्या परराज्यातल्या बोटींकडून हप्ते घेऊन पारंपरिक मच्छीमाराला देशदोडी लावण्याचं काम तिथले पालकमंत्री पालकमंत्री केसरकर असतील खासदार राऊत असतील किंवा आमदार वैभव नाईक यांनी एक कलमी केलं. आज रेशनची जर परिस्थिती बघितली तर रेशनवरती रेशन सोडत पण ते थोडंफार काहीतरी मिळत असेल तर ते आणण्यासाठी जर आमच्या आया भगिनी त्या रेशन दुकानावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी नेट उपलब्ध नसल्यामुळे ऑनलाईन झाल्यामुळे आमच्या आया भगिनींना 5-5, 7-7 किलोमीटर चालत जाऊन 1-2 किलोमीटर धान्यासाठी 4-4, 5-5 ट्रिपा त्या ठिकाणी माराव्या लागत आहेत. अशा प्रकारचं काम या जिल्ह्यामध्ये त्यांनी केलं आहे. मला सांगावं वाटतं की या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली जर पायाभूत सुविधा जर पाहिली तर 2014 या जिल्ह्यात कुठलाही पर्यटक आला चाकरमानी आला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यानंतर इथली रस्त्याची परिस्थिती आरोग्याची परिस्थिती शैक्षणिक परिस्थिती पाहिल्यानंतर रस्ते पूर्णपणे तुटतुटी त्या ठिकाणी दिसत होते. परंतु 2014 या जिल्ह्यात गेली 20-20 वर्ष 15-20 वर्ष जे गाड्या ग्रामीण भागामध्ये 3-3, 4-4, 5-5 फेऱ्या ज्या रस्त्यावरून STच्या सुरू होत्या त्या 2014 या 2 वर्षामध्ये ते पूर्णपणे बंद झालेले आहे आणि रस्ते खड्डेमय झालेले आहे. आज 4.5 वर्षानंतर काही रस्त्यांची उद्घाटनं किंवा काही कामांचा शुभारंभ ही मंडळी करत सुटलेली आहेत. मला सांगावं असं वाटतं की गेल्या 15 दिवसापूर्वी महिन्यापूर्वी सुद्धा काही टेंडर झाली.
आजही या टेंडरला प्रशासकीय मान्यता मिळाली नाही, वर्क ऑर्डर मिळालेले नाही. आज उद्या सुद्धा काही टेंडर या जिल्ह्यामधली होऊ घातलेली आहेत. आणि 23 मेला या देशाच्या लोकसभेचा इलेक्शनचा रिझल्ट त्या ठिकाणी घोषित करण्यात येणार आहे. ह्याचा अर्थ यापूर्वी सुद्धा महिना दोन महिन्यापूर्वीची कामं मंजूर झालेली मी सांगताय, आणि आता मंजूर घातलेली टेंडर प्रोसिजरमध्ये सुद्धा जी काही उप आता लागतायत, ही कामं एकही काम या वर्षी याच्यातलं होणार नाही. फक्त केवळ मतदारांचा आणि ग्रामस्थांची दिशाभूल करण्यासाठी नारळ फोडताय. साधं टेंडर प्रोसिजर झालेलं काम सुद्धा त्याला वर्क ऑर्डर करू शकले नाही, कारण यांच्याजवळ मुळात पैसे नाही. आणि पैसे नसल्यामुळे फक्त लोकांना दाखवायचं आहे की आम्ही 4 कोटी 5 कोटी 3 कोटी 2 कोटी रस्त्यानं आणले, पण ही सर्व जनतेची धूळपेग आहे. कुठलंही काम यावर्षी या पावसापूर्वी होणार नाही, त्यामुळे पुन्हा एकदा पावसामध्ये आपल्या सर्वच नागरिकांना मोठ्या प्रमाणात खड्ड्यामय वातावरणातून अपघाताला सामोरे जाऊन या ठिकाणी प्रवास करावा लागणार आहे. अशा प्रकारचं यांनी काम केलं. चिपी एअरपोर्टचा जर विषय असेल तर 2014 एअरपोर्टची धावपट्टी पूर्ण होती, केवळ बारीक सारीक त्या ठिकाणी कामं होती. आजही जरी उद्घाटन जरी त्यांनी केलं तरी त्या ठिकाणी लाईट किंवा पाण्याची सुविधा आजही उपलब्ध नसल्यामुळे नुसतं उद्घाटन करून नारळ पडून गेले. अशा प्रकारचं काम या लोकांनी केलं, आणि एअरपोर्टचं काम सुद्धा सम्राट राणे साहेबांच्याच कालखंडामध्ये ते पूर्ण झालेलं होतं. आणि याचं पूर्ण श्रेय जर कोणाला जात असेल तर राणे साहेबांना जातं. राणे साहेबांनी केलेल्या कामाचं त्यावेळी बोंब मारायचं, ज्यावेळी राणे साहेबांनी मंजूर केलं त्यावेळी या लोकांनी बोंब मारायची, आणि आता पूर्ण झाल्यानंतर नारळ फोडायला धावायची, अशा प्रकारची माणसं ही असल्याची आज सर्व सिंधुदुर्गातल्या जनतेला ज्ञात असल्याने आज जनता यांना कुठच्याही मार्गाने स्वीकारणार नाही. त्याच्या उलट आमचे निलेजी राणे जरी पराभूत झाले तरी सातत्याने 2014 आतापर्यंत रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये सातत्याने ते काम करतायत, लोकांच्या प्रसंगाला अडीअडचणीला धावून जात आहेत, अशा प्रकारचं ते काम करतायत. आणि हे काम करत असल्यामुळे या 2019 लोकसभेला निलेजी राणे यांना मोठ्या मताधिक्याने या लोकसभेमध्ये आमचे सर्व स्वाभिमान पक्ष किंवा इथली सर्व रत्नागिरी सिंधुदुर्गातील मतदार आमचे बंधू भगिनी माता पाठवल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला पूर्णपणे आम्हाला या संदर्भात आम्हाला शाश्वती आहे. आणि आमचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सुद्धा सन्मान राणे साहेबांनी आज स्थापन केला, स्वतःचा पक्ष काढला, आणि स्वतःचा कोकणात स्वतःचा पक्ष स्थापन करणारा पहिला नेता या कोकणातील असेल. आणि सन्माननीय राणे साहेबांच्या मागे ही स्वाभिमानची शिशीटी या कोकणातून पहिल्यांदा राणे साहेबांनी दिलेली आहे. ती नवीन पक्षाची सीट जरी असली तरी राणे साहेबांचा पक्ष आपल्या हक्काचा पक्ष आपल्या कोकणातल्या एका आपल्या आपल्यातील एका माणसात आपल्या आपल्यामध्ये एका कुटुंबातील एका व्यक्तीचा पक्ष अशा भावनेतून या कोकणातील मंडळी 100% निलेजी राणेंना मोठ्या प्रमाणात मतदान करतील. आणि आम्ही सिंधुदुर्गातून 1.5 लाखाच्या वरती आम्ही मताधिक्य निलेजी राणेंना या ठिकाणी देऊ.